सातळगाव शिवारात वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्याच्या पिकाचे नुकसान. तालुक्यात अचानक वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे मोधापूर सातळगाव शेतशिवारातील केळी हरभरा व मक्याच्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वाऱ्यासह बरसलेल्या पावसामुळे तालुक्यातील शेतशिवारातील अनेक पिकाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. शेतशिवारात उभे असलेले पीक पूर्णतः उद्ध्वस्त झाले आहे. वादळी वाऱ्याचा फटका बाळापूर तालुक्यातील सातरगाव शेतशिवारात असलेल्या मका व केळीला बसला. शेतकरी श्यामराव शेलार यांच्या 4 एकरावरील केळीची बाग नष्ट झाली आहे. तर मनोज ठाकूर, मदन सिंग नेरवैया, तिलक ठाकूर यांच्या शेतातील काकडी, कांदा, गहू व केळीचे अतोनात नुकसान झाले. शंभू रुपे, ब्युरो रिपोर्ट, अकोला एक्सप्रेस न्यूज, बाळापूर. संध्याकाळी पाऊस आला व गारपीट झाली, त्यामुळे माझी 4 एकराची केळीची बाग आहे, त्याच्यात अतोनात नुकसान झालेलं आहे. समोर एकही झाड, समजा असे जे झाडं उभे आहेत ते काही हे नाही, आणि जे झाडं खूप पडलेले आहेत आणि जे केळी, आता तुम्ही पाहताय की केळीचं नुकसान कशाप्रकारे झालं. तसंच सातरगाव, गाजीपूर आणि हा परिसर जो आहे मोधापूर, याच्यात केळी तर आहेच, माझी आहे, माझ्या बाजूला केळी आहे. आणि गव्हाचं जे नुकसान झालं, गहू सर्व झोपलेला आहे, गार झाली, गारीमुळे गहू काहीच कामात येत नाही. आणि तसंच या परिसरात कांद्याची लागवण भरपूर असल्याकारणानं कांदाही असा सर्व हे झालेला आहे. गार चांगल्या प्रकारे झाल्यामुळे, गारीमुळे चांगलंच नुकसान झालं आहे. याकरता शासनानं या कास्तकरांचे वेळीच सर्वे करून अधिकाऱ्याला आदेश देऊन या सर्वांच्या नुकसानाची पाहणी करून शेतकऱ्यांना मदत द्यावी, एवढीच शासनाकडे विनंती आहे. कारण की वरच्यानंच मारला, आता शासनानं थोडीफार आशा आहे की शासनानं याच्यात आम्हाला सर्व कास्तकारांना या परिसरातल्या जे गाजीपूर, सातरगाव, मोधापूर हे जे इतके कास्तकार आहे, तिकडे अतोनात नुकसान झालेलं आहे. टीन शेड पत्रे उडून गेले, झाडं तुटले, तर याच्यात शासनानं थोडंसं लक्ष घालून शेतकऱ्याची सांत्वना करावी, हीच एक विनंती आहे.